देहरूर विरोधी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवृत्तदार कांबळे सांगवीकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज दुसऱ्या महासंघवाड्यांनी पुढाकार घेऊन चप्पा बाबतच्या सर्व सहकाऱ्यांनी येथे कार्यक्रमात आयोजन केलं. त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित आपल्या भागाचे प्रभारी तेलंगणाचे आमदार श्रीहरी कोळी साहेब सौदागरजी, आपले उमेदवार निवृत्तदार कांबळे मोरे यांना शिरसेटवार, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या भगिनी मातांनो आणि तरुण मित्रांनो, येत्या 20 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपण जेव्हा मतदान केंद्रात जातात गेल्यावर आपल्याला पहिल्या टेबलवर आपलं नाव बघितल्यानंतर त्यांनी आपल्या 2 कागद देणार आहेत. ते कागद घेऊन पहिल्या मतदानावर जायचं. आपल्याला 2 मशीन ठेवले आहेत, त्या 2 पैकी पहिल्या मशीनवर काँग्रेस पक्षाचा हा ते चिन्ह आहे, त्याचं आपल्याला बटन दाबायचं आहे. त्यानंतर पुढच्या टेबलवर जाऊन तिथे एकच मशीन आहे आणि त्या मशीनवर सुद्धा काँग्रेसचा हात आहे. या 2 ठिकाणी आपलं मतदान करायचं आहे. मतदानामध्ये एकाच वेळी 2 मतदान आल्यामुळं गफलत न करता फक्त डोक्यात आपल्या फक्त काँग्रेसचा हात धरा ठेवायचा आणि आपले राहिलेले प्रश्न या भागाचे सोडण्यासाठी काम करायचं आहे. तुषार मांडांनी सांगितल्याप्रमाणे एसटी जातीचा प्रश्न माझा कोळ समाज असेल मंडळ समाज असेल हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मी उमेदवार महादेवला विचार विनंती करतो की आपण निवडून आल्यानंतर या विषय अतिशय प्राधान्यानं सोडवावा, जेणेकरून जे तरुण आज शिक्षण घेत आहेत परंतु नोकरीसाठी किंवा त्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा दाट प्रमाणपत्राची आवश्यकता असते पडताळीची तेव्हा त्यांना अडचण येत आहे. त्यामुळे अनेक तरुण आज परीक्षा देऊन पास होऊन सुद्धा नोकरीपासून वंचित आहेत किंवा शिक्षणापासून वंचित आहेत. तर निवडणूक कामामध्ये विनंती आहे की या भागाचा सर्वात महत्वाचा प्रश्न मांडावा. राहिले इतर प्रश्न नगरपालिकेमध्ये मी असेल मोहन सचिव असतील आम्ही ते सोडू, त्याबद्दल आपण निवांत राहायचं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला फक्त काँग्रेसचा हात हा एकच दिशा डोळ्यासमोर ठेवून मतदान द्यायचा आहे आणि या दोघांना निवडून द्यायचं आहे. या प्रसंगी जास्त बोलता पुढे सभा असल्या कारणानं मी इथंच थांबतो. परत एकदा विनंती करतो प्राध्यापक रवींद्र चव्हाण व निवृत्तदा कांबळे यांच्या हातच्या चिन्हापुढे आपण बटन दाबून एकदा 20 तारखेला विजय करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.